सांगितले फरक काय नाही आपले घे आणि चिंगणकर चला तुम्ही. नमस्कार, मी ओमकार आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आम्ही परत खाजणात आलोय चिंगळे पकडायला. चिंगळे का असं छोटी कोलंबी असते आणि ती आख्याने पकडली जाते. आता सुक्तीची वेळ आहे तर आम्ही आता चिंगळे पकडणार. कशी मी तुम्हाला दाखवेन, चला तर बघूया कसे चिंगळे पकडले. आता इथे तुम्ही बघू शकता आता हे पाणी सुकतंय, पूर्ण सुकलं पाहिजे पाणी. छोटासा पाझर राहिला पाहिजे त्यानंतर त्यामध्ये कोलंबी मिळते. हे बघा आता पाणी सुकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे जे कमी पाणी आहे त्याच्यात असं रापायचं असतं. जमिनीवर जी कोलंबी असते ती बसलेली असते, बघा उडते पण कोलंबी, पण लांबून कॅमेरा दिसणार नाही. असा चिंगळे नंतर ते रापून आल्यावर असे निवडावे लागतात सगळी कोलंबी. किती भेटले दाखव जरा, ओपन कर ओपन कर. अच्छा एवढे, अरे उडले सगळे. तुम्हाला एंडिंगला मी दाखवणार किती भेटले टोटल कोलंबी आम्हाला. पण धुवून आणतो ते असं सगळे पानं असतात तिवराची आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी कोलंबी असते, ती निवडून घ्यावी लागते. मी बघतो बारीक नजरेने बघितला कोलंबी उडताना तुम्हाला दिसेल. बारीक बारीक कोलंबी आहेत, खूप आहेत. पण आता परत चाललाय रापायला. अजून पाणी तेवढं सुकलं नाही, पूर्ण जेव्हा पाणी सुकतं तेव्हा खूप जास्त कोलंबी मिळते. तुम्ही बघू शकता की मेहनतीचं काम आहे. नंतर ते असं चिखल जो आलेला असा धुतला जातो असा साफ करून. किती मेहनत केल्यानंतर कोलंबी भेटते तुम्ही बघू शकताय. बघा तो चिखल एवढा ओढावा लागतो. याला आमच्याकडे चिंगळे बोलतात. मी जातोय मेहनतीचं काम करायला, बघूया आपण मला किती म्हणतात. मला सवय आहे त्याची लहानपणापासून. खूपच मेहनतीचं काम आहे पोलीस चिखल. आम्ही लोक कोलंबी बाजू उडतो असा चिखल येतो. हा पूर्ण आसपासपर्यंत साफ करावा लागतो. ओके ओके, याच्यातली कोलंबी आपण आता निवडणार. पूर्ण दमायला झालं. तुम्ही बघू शकता आम्हाला टोटल एवढी कोलंबी भेटली आणि ही सगळी कोलंबी जी छोटी छोटी कोलंबी असते. मला माझा चिंगळे रापणीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. याच्याबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केला असेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.